नमस्कार, मी रानिका असलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आणि आता पाहुयात अहमदनगर शहराच्या घडामोडी. जिल्हा मोठा आणि लसीचा मात्र इथे तुटवडा, अशीच काहीशी स्थिती नगर जिल्ह्यात कोरोना लसीची झाली असून देशात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण वाढीचा दर असलेल्या 18 जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याचाही समावेश असून यात जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय आरोग्य केंद्रात अवघ्या तासाभरातच लस संपते. त्यामुळे सकाळपासूनच लस घेण्यासाठी आलेल्या 7,000 अधिक ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांना आणि इतर वयोगटातील नागरिकांना लसीसाठी पायपीट करावी लागते. दरम्यान लसीकरणाचा वेग असाच राहिल्यास नगरचा पॉझिटिव्ह दर कधी कमी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात आणि गावागावात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या अवैध गावठी दारूच्या अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठे पाऊल उचलले असून गेल्या आठवडाभरात दुसऱ्यांदा मोठ्या कारवाईत 11 अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री धंद्यांवर धडक कारवाई करून छापेमारी केली आहे. जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध दिनांक 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत 11 ठिकाणी छापे टाकत 3,88,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. भिंगर कॅम्प पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून नेणाऱ्या चोरट्यास मोठ्या शितापीने जेरबंद केले आहेत. योगेश दुर्गे साठे असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर भिंगर येथील दत्त मंदिराजवळ झोपडीत झोपलेल्या महिलेचे मंगळसूत्र 3 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याबाबत दाखल फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सावेडी उपनगरातील गुलमोहर रोड परिसरात घरी पायी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण पाठीमागून भरधाव वेगात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी धूम स्टाईल पद्धतीने ओढून नेल्याची घटना गुरुवारी 5 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. महापालिकेच्या बुरुडगाव येथील कचरा डेपोवर संकलित होणाऱ्या कचऱ्यावर कोणतेही प्रोसेसिंग न करता सदरच्या कचऱ्याची परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर व परिसरात विल्हेवाट लावण्याचा प्रकार समोर आला असून संबंधित ठेकेदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी उपमहापौर गणेश भोसले यांनी केली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे मागील 1.5 वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यातील शाळा महाविद्यालय बंद आहे. परंतु महाविद्यालय पाठोपाठ आता शाळा देखील सुरू करण्याचा विचार सरकारी पातळीवर सुरू असल्याचे समोर आले असून 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास सरकार अनुकूल असल्याचे संकेत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. पुढील आठवड्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची बैठक होणार असून त्यात यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आदेश आल्यानंतर अंमलबजावणी होईल असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. मानवता सेवा संघटना सेवेच्या वतीने आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले असून समवेत महापालिका वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष संपत बारसकर, आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर बोरुडे, ऍडव्होकेट योगेश गेरंगे, मच्छिंद्र म्हस्के, रंजना उकिरडे, हिमलता कांबळे, साधना बोरुडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात कार्यभार स्वीकारल्या त्यावेळी सुमारे 42,000 गुन्हे प्रलंबित होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली. तोफखाना पोलीस ठाण्यात साधारणतः 2,000 पासून ते काही गुन्हे प्रलंबित आहेत त्यावर लक्ष केंद्रित केले असून हे गुन्हे निकाली काढण्याचे आदेश बैठकीत देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दिनांक 6/8/2021 रोजी मोहरम निमित्त कोतवाली पोलीस स्टेशन येथे मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशन येथे अहमदनगर शहरातील सवारीवाल्यांची मीटिंग घेण्यात आली होती. यात मोहरम निमित्त चर्चाही झाली. तर सर्व सवारीवाल्यांच्या वतीने आपले म्हणणे मांडण्यात आले. तर प्रशासनाने मागील वर्षी जे कोरोनाचे नियम आणि आदेश दिले होते तेच यावर्षीही राहणार असल्याचे लागू करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे समाज बांधवांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि प्रशासनात सहकार्य करावे.
शरीरातील हाडे ठिसूळून त्यांची जीत झाल्यावर अनेक शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे शरीरातील हाडांची वेळेवरच कॅल्शियम तपासणी होणे आवश्यक असते. ही बाब लक्षात घेऊन अहमदनगर शहरातील सिटी केअर रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलच्या वतीने येत्या 10 ते 15 ऑगस्ट दरम्यान सवलतीच्या दरात मशीनद्वारे हाडातील कॅल्शियम तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजित शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदीप सुराणा यांनी केले आहे. अहमदनगर करानो सावधान. कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घेत प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा. कारण आज अहमदनगर जिल्ह्यात कालपेक्षा जास्त रुग्णसंख्या आढळून आली आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आज 846 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 5804 इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयामध्ये 886, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 340 आणि अँटीजेन चाचणीत 320 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दलित, अल्पसंख्याक, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील युवा कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटात प्रवेश केला असल्याची माहिती उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे यांनी दिली. आणि आता या घडामोडी बरोबरच आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढच्या घडामोडीत. तोपर्यंत नमस्कार.